जनावरांची अवैध वाहतूक आणि मांस यावरून काही मुठभर लोकांकडून शांतता व सामाजिक सलोखा बिघडवण्याचा प्रयत्न होताना दिसून येत असल्यानं शहराच्या, जिल्ह्याच्या व राज्याबरोबरच देशातील कायदा आणि सुव्यवस्थेला आव्हान देणाऱ्या शक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाची आहे, परंतु त्यामध्ये हलगर्जीपणा होताना दिसून आल्यानं भीम आर्मी सांगली जिल्ह्याच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. मिरज शहरात मागील आठवड्यात बेपारी गल्लीत अनेक गायी पकडण्यात आल्या होत्या. या संदर्भात अधिक चौकशी केल्यानं त्या गायी विक्रीसाठी आणण्यात आल्याचं गायीच्या मालकांकडून सांगण्यात आलं होतं. पण मग जर या गायी विक्रीस आणलेल्या असतील तर त्या जनावरांच्या बाजारात बांधण्याऐवजी बेपारी गल्लीत का आढळून आल्या असा प्रश्न निर्माण झालाय. याबाबत या सर्व गोष्टींची दखल घेण्यात यावी याकरिता जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर घोषणाबाजीही करण्यात आली. यावेळी याबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलावीत असंही या निवेदनात सांगण्यात आलं. तौहीद मुल्ला, दक्ष पोलीस न्यूज, सांगली.